पवार साहेबांनी अडाणी संदर्भात एक वेगळी भूमिका घेतली असली किंवा त्याने त्यांचं मत मांडलं असेल, मला वाटत नाही की पवार साहेबांनी क्लीन चीट दिली. पवार साहेबांनी क्लीन चीट दिली नसून चौकशीचे जे पर्याय आहेत त्या संदर्भात त्यांचं मत व्यक्त केलं. देशाच्या गुन्हेगारांना ज्या पर्याय मार्गातून शिक्षा मिळेल असे कोणते पर्याय चालू शकतात, पण जेपीसीवरती विरोधी पक्षांची जी मागणी आहे ती ठाम. राऊतसाहेब, पवार साहेबांनी आता हेमंत भागवत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, एक प्रकारे अदानी यांना क्लीन चीट दिलेली आहे, काय सांगाल? बघा, शरद पवार साहेबांनी काल जी मुलाखत दिलेली आहे ही त्यांची भूमिका पहिल्यापासून, यात नवीन काही नाही. पार्लमेंटला सुद्धा हे अधिवेशन या प्रश्नावर चाललं नाही, या विषयावर. त्याच्यामध्ये फक्त गौतम अडाणीच्या चौकशीचा विषय नव्हता, तर महागाई होती, बेरोजगारी होती, असे अनेक विषय होते आणि त्याच्यावरती पार्लमेंट चाललं नाही. तेव्हासुद्धा तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एक स्वतंत्र भूमिका होती, पण ते आमच्या विरोधकांच्या आघाडीमध्ये तेव्हाही होते आणि आजही आहे. पवार साहेबांनी अडाणींसंदर्भात एक वेगळी भूमिका घेतली असली किंवा त्याने त्यांचं मत मांडलं असेल, तरी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जे कोणाला वाटत असते फूट किंवा तडे जाणार. ममता बॅनर्जी सुद्धा, म्हणजे आता आपण सांगितलं की राष्ट्रवादी आणखी तृणमूल, म्हणजे आता शरद पवार यांच्या पाठोपाठ ममता बॅनर्जी सुद्धा अदानी यांना क्लीन चीट दिली असं वाटतं? नाही, मला वाटत नाही की पवार साहेबांनी क्लीन चीट दिली. पवार साहेबांनी क्लीन चीट दिली नसून चौकशीचे जे पर्याय आहेत त्या संदर्भात त्यांचं मत व्यक्त केलं. आम्ही सगळे जेपीसीचा आग्रह धरतोय आणि पवार साहेबांचं असं म्हणणं आहे की जेपीसीमध्ये चेअरमन त्यांचा असतं, जेपीसीमध्ये त्यांचा असतं, त्यातून काय निष्पन्न होणं. एका विशिष्ट काळामध्ये न्यायालयीन चौकशी हा पर्याय त्यांनी सुचवला. तुम्हाला जेपीसी हवी आहे का सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांकडनं चौकशी हवी आहे? आता देशाच्या गुन्हेगारांना ज्या पर्याय मार्गातून शिक्षा मिळेल असे कोणते पर्याय चालू शकतात, पण जेपीसीवरती विरोधी पक्षांची जी मागणी आहे ती ठाम. बघ, या संस्थेवर त्यांनी पूर्णपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. ठीक आहे, ते त्यांचं मत आहे, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं मत आहे, ते अधिक अभ्यास करतात, पण त्या अहवालामुळे देशामध्ये आणि जगात खळबळ माजली, काही सत्य समोर आले. विशेषतः LIC स्टेट बँकेचे पैसे, जनतेचे पैसे आहेत, ते कशा प्रकारे भारतीय जनता पक्षानं आपल्या जवळच्या उद्योगपतींच्या खिशात घातले हे समोर आलं. लोकांना काही नवीन माहिती मिळाली आणि अर्थात एक सरकार, संपूर्ण सत्ता एका उद्योगपतीसाठी, संपूर्ण देश आणि देशाची प्रतिष्ठा कशी पडायला लावत आहे हे सुद्धा समोर, आणि अर्थात एक सरकार, संपूर्ण सत्ता एका उद्योगपतीसाठी, संपूर्ण देश आणि देशाची प्रतिष्ठा कशी पडायला लावत आहे हे सुद्धा समोर आलं. या देशामध्ये उद्योग टिकायला पाहिजेत, राहिले पाहिजेत, वाढले पाहिजेत, उद्योगपती जगला पाहिजे. मग अंबानी असतील किंवा अन्य कोणी असतील, त्या काळामध्ये टाटा, बिर्ला, बजाज अशा अनेक मोठ्या उद्योगपतीने देश घडवला, या देशाची अर्थव्यवस्था वाढवली, हे सत्यच आहे. उद्योगपतींशिवाय देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही, रोजगार निर्माण होणार नाही, अर्थव्यवस्थेला गती आणि चालना मिळणार नाही, ही भूमिका सगळ्यांचीच आहे. याचा अर्थ असा नाही की या देशामध्ये फक्त एक किंवा दोन उद्योगपती राहतील आणि बाकी सगळ्यांचे कारभार बंद केले जातील, किंवा जे काही उद्योग करू इच्छितात जर ते आपल्या विचाराचे नसतील, ती विरोधी पक्षांच्या संपर्कात असतील, तर त्यांच्या मागे ED CBI सारख्या यंत्रणा लावून त्यांना तुरुंगात टाकायचं हे धोरण असू नये, आणि त्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आणि ठोस. दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये सावरकर या मुद्द्यावर मी माझी भूमिका स्पष्ट केली असंही पवार साहेब म्हणतात, त्या बैठकीत तुम्ही होत आहेत, पण नेमकी त्यांनी काय भूमिका स्पष्ट केली हे मात्र काही स्पष्ट होत नाही. त्यांनी स्पष्ट केली आणि ती प्रसिद्ध झाली, तेव्हा प्रसिद्ध झालेली भूमिका.